तर आज आपण बनवणार आहोत खूप इन्स्टंट आणि खूप सोप्या पद्धतीने व्हेजिटेबल पिझ्झा। तर चला बनवूयात। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी सिद्धीज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा। नमस्कार, सिद्धीज किचन मराठीमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर चला लागणारं साहित्य बघून घेऊयात। तर मी इथं अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे अर्धी वाटी, तुम्ही कोणतीही घेऊ शकता, येल्लो किंवा रेड शिमला मिरची वापरू शकता। नंतर अर्धी वाटी टोमॅटो, एक छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि अगदी थोडंसं मीठ। आणखी आपल्याला इथे लागणार आहे मशरूम, मी इथं मशरूम घेतलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पनीर घेऊ शकता किंवा कोणत्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडतात तुम्ही त्या वापरू शकता। तर आपल्याला आणखी इथे लागणार आहे एक छोटा चमचा ऑर्गॅनो, एक छोटा चमचा काळी मिरी पावडर किंवा पाव चमचा घेतला तरीही चालेल, आणि मी इथं अर्धी वाटी ग्रेटेड मोझरेला चीज घेतलेला आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला इथे लागणार आहे पिझ्झा बेस। तर मी इथं मार्केटमधून दोन पिझ्झा बेस आणलेले आहेत, तर मला हे 25 रुपयाला दोन पिझ्झा बेस भेटलेले आहेत। आणि आपल्याला इथे लागणार आहे पिझ्झा सॉस, तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप मिक्स करून यूज केलं तरीही चालेल। तर आज आपण पिझ्झा तव्यावर बनवणार आहोत, त्यासाठी घेतलेल्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहे। त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, अगदी थोडंसं तेल टाकायचं, आणि त्यामध्ये घेतलेला कांदा शिमला मिर्च ॲड करून घेतलेला आहे। आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत अगदी थोड्याशा परतून घ्यायच्या आहे, म्हणजे 1 ते 2 मिनटं। त्यासोबतच मी मशरूम देखील टाकत आहे, तुम्ही याच्याऐवजी पनीर घेऊ शकता किंवा तुम्हाला कोणत्या भाज्या ज्या आवडतात ते तुम्ही टाकू शकता। आता आपण ह्या सर्व जिन्नस अगदी 1 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर थोडेशा परतून घेणार आहोत, आणि नंतर हे परतून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो। तर मी इथं अगदी अर्धी वाटी टोमॅटो यामध्ये टाकून घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त तुम्हाला टोमॅटो कसा आवडतो त्यावर आहे। भाज्या देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कोणती भाजी किती घ्यायची ते। तर मी इथं आता ऑर्गॅनो देखील टाकून घेतलेलं आहे, अगदी थोडंसं मीठ देखील आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि रेड चिली फ्लेक्स। आता ह्या सर्व जिन्नस आपण अगदी 1 मिनटं लो फ्लेमवर परतून घेणार आहोत, जास्त देखील आपल्याला परतून घ्यायचे नाही। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि सोबतच तुम्ही सिद्धीज किचन मराठीला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील फॉलो करू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाज्या परतलेल्या आहे, मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, आणि आता ह्या परतलेल्या भाज्या आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहे। तर चला आता पिझ्झा बनवायला घेऊयात। तर मी इथं तोच पॅन क्लीन करून घेतलेला आहे, तर आपल्याला ह्या पॅनला अगदी थोडंसं बटर किंवा तुम्ही तूप देखील वापरू शकता, तर मी इथं बटर घेतलेलं आहे। आपल्याला हे बटर ह्या पॅनला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आणि हे बटर जे आहे ते वितळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपण लावलेलं बटर जे आहे ते पूर्णपणे वितळलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे, बिलकुलही हाय करायची नाही आहे। आणि हा पिझ्झा बेस जो आहे तो खालच्या बाजूने छानसा असा भाजून घ्यायचा आहे। आता खालच्या बाजूने आपला पिझ्झा बेस जो आहे तो हलकासा भाजला गेलेला आहे, तर मी हा पलटी करून घेते। तर आपल्याला हे असं कशामुळे करायचं, कारण की आपण हे तव्यावरती बनवत आहोत, तो हा तव्यावरती सगळे कोणी याला हीट भेटत नाही आणि हा पूर्णपणे बेक होत नाही। तसं ओव्हनमध्ये आपल्या पिझ्झाला सगळीकडून हीट मिळते आणि आपला पिझ्झा जो आहे सगळे बाजूनी एकसारखा बेक होतो, तसं पॅनमध्ये नाही होत, त्यामुळे आपल्याला असा हा पिझ्झा बेस जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। तर आता आपण हा पिझ्झा बेस जो पलटी करून घेतलेला आहे त्याला मी 1 चमचा पिझ्झा सॉस लावून घेते, जास्त नाही लावायचा, 1 चमचाच लावायचा, आणि पूर्ण हा आता हा पिझ्झा बेसवरती पसरून घ्यायचा आहे। तुम्ही जर मी बनवलेल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटोज माझ्याशी शेअर करायला विसरू नका, त्या तुम्ही मला इंस्टाग्राम
किंवा फेसबुकवर शेअर करू शकता. तिथे जाऊन सिद्धीज किचन मराठी असं नाव सर्च करायचं आणि मॅसेंजरवर जाऊन तुम्ही बनवलेल्या रेसिपी माझ्याशी त्याचे फोटो काढून शेअर करू शकतात. तर मी हा पूर्ण पिझ्झा सॉस याला लावून घेतलेला आहे. आता आपण यावरती ॲड करणार आहोत मोझरेला चीज. तर मी इथं ग्रेटेड मोझरेला चीज घेतलेला आहे. आपल्याला पूर्ण पिझ्झा बेसवर टाकायचा आहे. आता चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त तुम्हाला कसं आवडतं ते. तर आमच्या इथं तर जास्तच खातात, त्यामुळे मी इथं भरपूर चीज टाकत आहे पिझ्झावरती. जर तुम्हाला ग्रेटेड मोझरेला चीज नाही भेटलं तर तुम्ही नॉन ग्रेटेड मोझरेला चीज आणून आपल्या किसणीने किसून यावरती टाकू शकता. किंवा प्लेन चीज भेटतं, त्याचे काप करून देखील तुम्ही हे आपल्या पिझ्झा बेसवरती छानसे असे टाकून घेऊ शकता. तर तुम्ही ते बघू शकता, आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आहे, बिलकुलही मिडियम करायची नाही आणि हाय करायची नाही. तर मी ते पूर्ण चीज पिझ्झा बेसवर टाकून घेतलेला आहे. आता यावरती आपण परतून घेतलेल्या भाज्या ॲड करून घेऊयात. तर भाज्या देखील आपल्याला पूर्ण अशा पसरून टाकायच्या आहेत. तर तुम्ही ते भाज्या कमी जास्त टाकू शकता, तुम्हाला हव्या तसं लेअर देऊ शकता तुम्ही भाज्यांची. तर मी यावरती सगळ्या भाज्या टाकून घेत आहे. हा पिझ्झा जो आहे तो बनवायला खूप सोपा आहे आणि खायला तर याची टेस्ट तर अतिशय लाजवाब अशी लागते. हा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या मुलांना देखील नक्कीच आवडेल. आपण बाहेरून पिझ्झा आणायला 700-800 रुपयापर्यंत पैसे घालतो पण काही चव नसते. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा घरी पिझ्झा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप टेस्टी देखील होतो. तर मी इथं पूर्ण भाज्या ॲड करून घेतलेला आहे. त्यावरती आता अगदी थोडंसं मी चीज ॲड करते. तुम्हाला नसेल टाकायचं वरून तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. आणि आता आपण यावरती झाकण ठेवून देऊयात आणि 2 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर हा पिझ्झा जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. आपलं जे चीज आहे ते थोडंसं मेल्ट होईपर्यंत, चीज मेल्ट झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपला पिझ्झा जो आहे तो काढून घ्यायचा. तर मी आता पिझ्झा प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे, खूप मस्त दिसत आहे. तर मी या पिझ्झाला आता कट्स मारून घेते. तुम्ही पिझ्झा कटरने कट मारून घेऊ शकता किंवा सुरीने देखील. तर मी यावरती अगदी थोडंसं काळी मिरी पावडर टाकते आणि हलकासा स्पायसनेस येतो. तुम्ही जर नाही टाकलं तरीही चालेल, लहान मुलांना खायचं असेल तर नाही टाकलं तरीही चालेल. तर मी तुम्हाला इथे एक पीस काढून दाखवतो होते. तर तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे, अलगदपणे आपला पीस निघून आलेला आहे. आणि चीज तर तुम्ही बघू शकता लाजवाब असं दिसत आहे आणि खायला तर याची टेस्ट अफलातून अशी लागते. तर कसा वाटला हा व्हिडिओ, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेअर देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत.